जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ। दशक पाचवा, समास तिसरा, शिष्य लक्षण। श्री राम मागा सद्गुरूंचे लक्षण, विशद केले निरूपण। आता शिष्याची ओळखन, सावध ऐका। श्री समर्थ म्हणतात की मागील समासात सद्गुरूंचे लक्षण विस्तारपूर्वक सांगितले, आता सदशिष्य कुणास म्हणावे, याची लक्षणे कोणती हे सावधपणे ऐका। सद्गुरुविन सशिष्य तो वाया जाय निशेष, का सशिष्यविन विशेष सद्गुरु सिने। सद्गुरूंची प्राप्ती झाली नाही तर शिष्य चांगला असून तो संपूर्णपणे वाया जातो, किंवा सत्शिष्य जर भेटला नाही तर सद्गुरु व्यर्थच शिणतात। उत्तम भूमी शोधली शुद्ध, तेथे बीज पेरिले कीड खात, का ते उत्तम बीज परिसंबंध खडकेसी पडिला। उत्तम सुपीक शुद्ध जमीन आहे ती शुद्ध ही केली, पण त्यात किडके बीज जर पेरले, किंवा उत्तम बीज आहे पण ते खडकाळ जमिनीत पेरले गेले, तर दोन्ही ठिकाणी चांगले पीक येणारच नाही। तैसा सशिष्य ते सत्पात्र, परंतु गुरु सांगे मंत्रतंत्र, तेथे अरत्र ना परत्र काहीच नाही। त्याप्रमाणे सशिष्य हा ज्ञानोपदेशास सत्पात्र आहे, पण गुरु त्याला ज्ञानोपदेश न करता मंत्रतंत्र सांगू लागले तर त्या शिष्याचे इहलोकीही सार्थक होणार नाही। अथवा गुरु पूर्ण कृपा करी, परिशिष्य अनाधिकारी, भाष्य भाग्य पुरुषाचा भिकारी, पुत्र जैसा। अथवा गुरु अत्यंत अधिकार संपन्न आहे, तो पूर्ण कृपाही करतो, पण शिष्यच जर अनधिकारी असेल तर एखाद्या भाग्यवान पुरुषाचा मुलगा भिकारी निपजावा तशी स्थिती होते। तैसे एकाविन एक होत असे निरर्थक, परलोकीचे सार्थक ते दुर्हावे। तसे एकाशिवाय दुसरे निरर्थक ठरते, पण परलोकीचे सार्थक दूरच राहते। म्हणून सद्गुरु आणि सशिष्य तेथे न लगती सायास, त्या अभयांताचा हव्यास पुरे एक सरा। म्हणून सद्गुरु आणि सत्शिष्य यांची एकाच वेळी गाठ पडली की काहीही सायास करावे न लागता दोघांची इच्छा एकदमच पुरी होते। सुभूमी आणि उत्तम कण उगवेना पर्जन्यवीन, तैसे अध्यात्म निरूपण नसता होये। पण त्याप्रमाणे जरी भूमी उत्तम आहे, बीज ही उत्तम आहे, पण पर्जन्याशिवाय उत्तम पीक उगवून हाती येत नाही, तसेच अध्यात्माचे निरूपण जर नसेल तर शिष्याला स्वानुभव येणार नाही। शेत पेरिले आणि उगवले, परंतु निगेविन गेले, साधने विन तैसे झाले साधकासी। शेतात बी पेरले की ते उगवूनही आले, पण त्याची जर नीट निगा राखली गेली नाही तर ते फुकट जाते। त्याप्रमाणे साधकाने गुरुंनी सांगितल्याप्रमाणे साधन जर केले नाही तर त्याच्या जीवनाचे सार्थक होत नाही। जवरी पीक आपणास भोगे, तवरी अवघेची करणे लागे, पीक आली आहे उगे राहूची नये। जोपर्यंत आपल्या हाती पीक येत नाही तोपर्यंत सर्व तऱ्हेने काळजी घ्यावीच लागते। एवढेच नव्हे तर पीक आल्यावरही स्वस्त राहून चालत नाही। तैसे आत्मज्ञान झाले, परिसाधन पाहिजे केले, एक वेळ उदंड जेविले तरी सामग्री पाहिजे। त्याप्रमाणेच साधकाला आत्मज्ञान झाले तरी त्याने साधना करीतच राहिले पाहिजे, कारण एक वेळ अगदी पोटभर जेवलो तरी तेवढ्याने भागत नाही, पुन्हा भूक लागते। म्हणून भोजन सामग्री जवळ असावीच लागते। म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरु
सत्शिष्य आणि सच्चा स्त्र विचारू सत्कर्म सद्वासना पारू पाववी भावाचा। म्हणून साधन त्यांचा अभ्यास त्यात मार्गदर्शन करणारे सद्गुरु आणि त्यांच्या आदेशाचे कसोशीने पालन करणारा सत्शिष्य सतशास्त्र विचार सत्कर्म सत्वासना या सर्व गोष्टी असतील तरच भवसागरातून पार जाता येते। सदुपासना सत्कर्म सत्क्रिया आणि स्वधर्म सत्संग आणि नित्यनेम निरंतर। सदुपासना सत्कर्म सत्क्रिया स्वधर्म संतसंग आणि नित्यनेम या सर्व गोष्टी निरंतर असतील तरच विमल ज्ञान स्थिर होते, नाहीतर लोकात बडेच पाखंडाचा प्रचार होतो। ऐसे हे अवघेची मिळे तरीच विमळ ज्ञान निवाडे, नाही तरी पाषांड संचरे बडे समुदायी। येथे शब्द नाही शिष्यासी हे अवघे सद्गुरुपाशी सद्गुरु पालटी अवगुणासी नाना येतने करुणी। आता यात शिष्यांचा दोष असतो हे सर्व सद्गुरूंवर अवलंबून असते, कारण शिष्य अवगुणी असला तरी सद्गुरु नाना प्रयत्न करून त्यांच्यात बदल घडवून आणतात। सद्गुरूचे शिष्य पालटे परंतु सच्चिष्य असद्गुरु न पालटे, का जे थोरपण तुटे म्हणून या। असत्य शिष्य असला तरी सद्गुरूंनी प्रयत्न केल्यावर त्याच्या ठिकाणचे अवगुण जाऊन त्याच्यात चांगला बदल घडून येतो, परंतु सत्शिष्याच्या योगे असद्गुरूंमध्ये कधीही सुधारणा होत नाही, कारण गुरूंना आपल्या मोठेपणाचा अभिमान असतो, त्यामुळे ते सत्शिष्याचे ऐकत नाहीत। या कारणे सद्गुरु पाहिजे तरीच सन्मार्ग लाहिजे, नाही तरी होई जे पाषांड वर पडे। या कारणामुळे सद्गुरूंची अत्यंत आवश्यकता आहे। तसे सद्गुरु भेटले तरच सन्मार्ग प्राप्त होतो, नाहीतर शिष्य पाखंड मताचे अनुकरण करू लागतो। येथे सद्गुरूची कारण येर सर्व निराकारण, तथापि सांगो ओळखन सत्शिष्याची। म्हणून आत्मकल्याण साधण्याकरिता मुख्य सद्गुरूंची भेट घ्यावी लागते, बाकी सर्व गोष्टी व्यर्थ आहेत। तथापि सद्शिष्याची लक्षणे आतांगतो। मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण अनन्न भावे शरण त्या नाव सत्शिष्याचे मुख्य लक्षण म्हणजे सद्गुरूंच्या वचनावर त्याचा संपूर्ण विश्वास असतो व तो अनन्य भावाने सद्गुरूंना शरण जातो। शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशील, शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुपाती। शिष्य निर्मळ असावा, आचारशील असावा, विरक्त असावा आणि आपल्या दोषांची ज्याला जाणीव आहे व त्याबद्दल त्याला ज्याला वाटतो असा असावा। शिष्य पाहिजे निष्ठावंत, शिष्य पाहिजे सुचिस्मंत, शिष्य पाहिजे सर्व प्रकारी। शिष्य निष्ठावंत असावा, पवित्र आचरण करणारा असावा आणि सर्व प्रकारे नियमाने वागणारा असावा। शिष्य पाहिजे साक्षापी विशेष परमदक्ष, शिष्य पाहिजे अलक्ष लक्षित ऐसा। शिष्य अत्यंत उद्योगी मदक्ष आणि अलक्ष अशा परमात्म्यावर लक्ष केंद्रित करू शकेल असा असावा। शिष्य पाहिजे अतिधीर, शिष्य पाहिजे अति उदार, शिष्य पाहिजे अतत्पर परमार्थ विषयी। शिष्य अत्यंत धैर्यवान, अत्यंत उदार आणि परमार्थ विषयी अति तत्पर असावा। शिष्य पाहिजे परोपकारी, शिष्य पाहिजे निर्मत्सारी,
शिष्य पाहिजे अर्थात प्रवेश करता। तो परोपकारी, निर्मत्सरी आणि अध्यात्म श्रवण करताच त्यातील लक्षार्थ जाणण्याची पात्रता असणारा असावा। शिष्य पाहिजे परम, शिष्य पाहिजे परम सावध, शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणाचा। शिष्य अत्यंत शुद्ध, अतिशय सावध आणि अनेक उत्तम गुणांनी संपन्न असावा। शिष्य पाहिजे प्रज्ञावंत, शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त, शिष्य पाहिजे नीतिवंत मर्यादेचा। शिष्य प्रज्ञावंत, प्रेमळ भक्त आणि नीतिमान असून मर्यादशील असावा। शिष्य पाहिजे युक्तिवंत, शिष्य पाहिजे बुद्धिवंत, शिष्य पाहिजे संतासंत विचार घेता। शिष्य युक्तिवंत, बुद्धिमान आणि नित्यानित्य विचार करून वागणारा असावा। शिष्य पाहिजे धारिष्ठाचा, शिष्य पाहिजे दृढ वृत्ताचा, शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा पुण्यशील। शिष्य धाडसी, दृढ प्रती आणि उत्तम कुलात जन्मलेला पुण्यशील असावा। शिष्य असावा सात्विक, शिष्य असावा भजक, शिष्य असावा साधक साधन करता। तो सात्विक भजन तत्पर आणि नित्य नियमाने साधन करणारा साधकही असावा। शिष्य असावा विश्वासी, शिष्य असावा कायाक्लेशी, शिष्य असावा परमार्थाशी वाढवू जाणे, गुरूंच्या चरणी त्याचा दृढ विश्वास असावा, शारीरिक कष्ट करण्यास तो तत्पर असावा आणि परमार्थ वाढावा अशी तीव्र इच्छा त्याला असावी। शिष्य असावा स्वतंत्र, शिष्य असावा जगमित्र, शिष्य असावा सत्पात्र सर्व गुणे। शिष्य स्वतंत्र, जगमित्र सर्व गुण संपन्न आणि परमार्थास अत्यंत लायक असावा। शिष्य असावा सद्विद्येचा, शिष्य असावा सद्भावा, शिष्य असावा अंतरीचा परमशुद्ध। तो सद्विद्येच्या लक्षणांनी युक्त, सद्भावयुक्त आणि अत्यंत शुद्ध करणाचा असावा। शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी, शिष्य असावा संसार दुःखी संतप्त देही। शिष्य अविवेकी नसावा, तो गर्भश्रीमंत नसावा, तर तो त्रिविध तापाने संतप्त झालेला व संसार दुःखाने दुखावलेला असावा। जो संसार दुःखे दुखावला, जो त्रिविध तापे पोडला, तोची अधिकारी झाला परमार्थाविषयी। कारण जो संसार दुःखाने अत्यंत दुःखी झालेला असतो, त्रिविध तापाने पोळलेला असतो, तोच परमार्थ प्राप्तीसाठी योग्य अधिकारी ठरतो। बहु दुःख भोगले जेने तयासीच परमार्थ बाने, संसार दुःखाचे निगुणे वैराग्य उपजे। ज्याने अत्यंत दुःख भोगले असते त्याच्या अंतकरणातच परमार्थ बाणतो, कारण संसार दुःखामुळे त्याच्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न झालेले असते। जया संसाराचा त्रास, तयासीच उपजे विश्वास, विश्वास बडे दृढ कास धरिली सद्गुरूची। जो संसारामुळे अत्यंत त्रासलेला असतो, त्याचाच सद्गुरु चरणी दृढ विश्वास उत्पन्न होतो आणि त्या दृढ विश्वासाच्या बळावर तो सद्गुरूंची कास घट्ट पकडतो। अविश्वासे कास सोडिली, ऐसी बहुतेक भवी बुडली बुडाली, नाना जडचरी तोडिले मध्येची सुख दुःखे। पण कित्येक साधक अविश्वासाने सद्गुरूंची का सोडतात, ते बहुतेक लोक नव भवसागरात बुडतात किंवा मध्येच नाना जलचर त्यांचे लचके तोडतात व ते सुखदुःखाच्या अधीन होतात।
या कारणे दृढ विश्वास तोची जाणावा सचिच्छ मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्य। म्हणून जो दृढ विश्वास ठेवतो तो सच शिष्य जाणावा मोक्ष प्राप्त असणाऱ्या साधकांमध्ये तो अग्रगण्य असतो। जो सद्गुरु वचने वाला तो सायोज्यतेचा अंखिला संसार पांगे पांगिला न वचे कदा। जो शिष्य सद्गुरूंच्या वचनाने निवालेला असतो तोच सायोज्य मुक्तीचा अधिकारी हो, मग तो संसारातील संकटांनी कधीही गगडीत होत नाही। सद्गुरु होऊन देव मोठा जयास वाटे तो करण सुटला वैभवाचा फाटा सामर्थ्य पिसे। सद्गुरु होऊन देव मोठा असे ज्या शिष्याला वाटते तो शिष्य खरोखर अभागीच समजावा। वैभवाच्या लोभाने किंवा सामर्थ्याच्या वेडाने त्याच्या ठिकाणी असा भ्रम उत्पन्न झालेला असतो। सद्गुरुसुपती संत आणि देवास मांडेल कल्पांत तेथे कैचे उरेल सामर्थ्य हरिहरांचे। सद्गुरु स्वरूप हे नित्य असते, कल्पांताच्या समयी सर्व देवही लय पावतात, मग त्यावेळी हरिहरांचे सामर्थ्य कसे उरेल। म्हणून सद्गुरु सामर्थ्य अधिक जेथे आटती ब्रह्माधिक अल्पबुद्धी मानवी रंक तयासी हे कडेना। जेथे ब्रह्माधिक ही लय पावतात तेथे सद्गुरु रूप नित्य असल्याने त्यांचे सामर्थ्य सर्व देवांपेक्षाही अधिक असते। पण मानव अत्यल्प अल्पज्ञ असल्याने त्यांच्या ठिकाणी वृद्धीचे दारिद्र्य असते, त्यामुळे हे मर्म त्याला कळत नाही। गुरुदेवास बराबरी करी तो शिष्य दुराचारी, भंती बैसली अभ्यंतरी सिद्धांत नेणावे। गुरु आणि देव यांची जो बरोबरी करतो तो शिष्य दुराचारी समजावा। तो सिद्धांत जाणत नसल्याने त्याच्या हृदयात विपरीत ज्ञान सुदृढ झालेले असते। देव मनुषी भाविला, मंत्री देव मनासी आला, सद्गुरु न वचे कल्पेला ईश्वराचेनी। वास्तविक मनुष्य आपल्या कल्पनेने देव तयार करतो, मंत्रांमुळे देवाला देवपण येते, परंतु ईश्वरालाही सद्गुरूची कल्पना करता येणार नाही। म्हणून सद्गुरु पूर्णपणे देवाहून अधिक कोटी गुणे दयासी वर्णिता भांडणे वेदशास्त्री लागले। म्हणून सद्गुरु हे देवाकडे कोटी गुणांनीही अधिक श्रेष्ठ आहेत, कारण ते परिपूर्ण आहेत, त्यांचे वर्णन करताच येत नाही। त्यांचे पूर्ण ज्ञानच कुणाला होत नसल्याने त्यांचे यथार्थ वर्णन करण्याच्या प्रयत्नात वेद आणि शास्त्रे यांच्यात मतभेद आहेत। असो सद्गुरु पदा पुढे दुजे काहीच न चढे, देव सामर्थ्य ते केवढे मायाजनित। असो सद्गुरु पदाहून जे श्रेष्ठ असे दुसरे काहीच नाही, कारण ते मायातीत आहेत, त्यांच्या पुढे मायाजनित देवांचे सामर्थ्य ते केवढे। अहो सद्गुरु कृपा जयासी, सामर्थ्य न चले तयापासी, ज्ञान बडे वैभवासी तृण तुच्छ केले। अहो ज्याच्यावर सद्गुरूंची कृपा होते, ज्याच्यावर कुणाची सत्ता चालू शकत नाही, कारण सद्गुरु कृपेने त्याला ज्ञान झालेले असते व त्या ज्ञानाच्या बळावर तो सर्व वैभवास कसपटा समान तुच्छ मानतो। सद्गुरु कृपेचे नी बडे अपरोक्ष ज्ञानाचे नी उसाडे, माये सहित ब्रह्मांड सगळे दृष्टीस न ये। सद्गुरु कृपेच्या बळाने प्राप्त झालेल्या प्रत्यक्ष ज्ञानानुभवाच्या बळाने माये सहित सर्व ब्रह्मांड त्याच्या सृष्टीसच पळत नाही। ऐसे
सशिष्यचे वैभव सद्गुरु वचनी दृढ भाव तेने गुणे देवराव स्वयची होती। सत्शिष्याचे वैभव हे असे असते सद्गुरु वचनावर त्याचा दृढ विश्वास असतो त्या योगे तो स्वतःच ईश्वर स्वरूप बनून जातो। अंतरी अनुतापे तापले तेने अंतर शुद्ध झाले पुढे सद्गुरु वचने निवाले सत्शिष्य ऐसे। ज्या शिष्यांचे अंतकरण पश्चातापाने ओढून शुद्ध झालेले असते व सद्गुरु वचनाने ज्यांना समाधान लाभते तेच सत्शिष्य होतात। लागता सद्गुरु वचन पंथे झाले ब्रह्मांड पालते जरी तरी जयाच्या शुद्ध भावार्थे पालट न धरिजे। सद्गुरूच्या उपदेशाप्रमाणे साधन मार्ग आक्रमित असता ब्रह्मांड पालते होण्याचा प्रसंग आला तरी ज्याच्या सद्गुरु वरील निष्ठेत थोडा सुद्धा पालट होत नाही। शरण सद्गुरुस गेले सत्शिष्य ऐसे निवडे। ऐसे निवडले क्रिया पालटे झाले पावन ईश्वरी। या प्रकारे अनन्य भावाने जे सद्गुरुस शरण जातात त्यांनाच सत्शिष्य म्हणतात। त्यांच्यात आत बाहेर बदल होऊन ते ईश्वर रूपाशी ईश्वर स्वरूपाशी ऐक्य पावून पावन होतात। ऐसा सद्भाव अंतरी तेची मुक्तीचे वाट करी एर माईक वेशधारी अशिष्यस। असा सद्गुरु विषयी दृढ संभाव सद्भाव ज्यांच्या अंतरात असतो तेच मुक्तीचे वाटेकरी ठरतात। बाकीचे शिष्य नुसते वेशधारी असतात ते असत्य शिष्यच होत। वाटे विषयांचे सुख परमार्थ संपादने लौकिक देखो वेखी पढत मूर्ख शरण केले। असे जे वेशधारी असत शिष्य असतात ते खरे तर विषयात सुख मानणारे असतात। लोकात प्रतिष्ठा लाभावी म्हणून ते परमार्थ करतात व त्यासाठी सद्गुरुस शरण जाण्याचा देखावा करतात। वास्तविक ते पढत मूर्ख असतात। झाली विषयी वृत्ती अनावर दृढ धरिला संसार परमार्थ चर्चेचा विचार मडीन झाला। अशा विषयांची अनावर ओढ असते त्यांनी संसाराला दृढ धरलेले असते त्यामुळे परमार्थ करण्याचा त्यांचा विचार मागे पडतो। मोड घेतला परमार्थाचा हव्यास धरिला प्रपंचाचा भार वाहिला कुटुंबाचा काबाडी झाला। त्यांना हळूहळू परमार्थ कंटाळा येऊ लागतो। प्रपंचाचा त्यांना लोभ असतो त्यामुळे कुटुंबाचा भार वाहता वाहता ते त्याचे सेवक बनून जातात। मानिला प्रपंची आनंद केला परमार्थे विनोद भ्रांत मूड मतिमंद लोधला कामी। प्रपंच करण्यातच त्यांना आनंद वाटत असतो परमार्थ ते करमणुकी करता करतात। ते भ्रमात राहतात आणि मूड व मतिमंद असून कामाने लुप्त होतात। सुकर पुजिले विलेपने मैसा मर्दिला चंदने तैसा विषयी ब्रह्मज्ञाने विवेके बोधिला। सुकराला सुगंधी लेप लावावा रेड्याला चंदनाने मर्दन करावे तसे विषयासक्ताला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणे हे त्याप्रमाणे व्यर्थ आहे। रासब उकरडा लोडे तयासी परिमळ सोहळे उलूक अंधारी पडे तया केवी हंस पंगती। गाढव उकिरड्यावर लोळत असते त्याला सुगंधी द्रव्याने मर्दन करून काय उपयोग। घुबडाला अंधार प्रिय असतो त्यामुळे ते अंधाराकडेच धाव घेते। त्याला सूर्यप्रकाशात विहार करणाऱ्या हंसाच्या पंगतीत कसे बसता येईल। तैसा विषयदारीचा वराडी घाली अंध पतन पत्नी उडी
तयास भगवंत आवडी सत्संग कैसा, त्याप्रमाणे आषाढभूतपणे विषय सुखाची अपेक्षा करणाऱ्याला भगवंतांची आवड संत संघाची आवड कशी असणार। वर्ती करून दाताळी स्वानपुत्र हाडे चगडी तैसा विषयी तडमडी विषय सुखा कारणे। ज्याप्रमाणे एखाद्या कुत्र्याचे पिल्लू दात काढून हाडे चघळण्यात आनंद मानते, त्याप्रमाणे विषयासक्त माणसालाही विषयोपभोगातच सुख वाटते। ते मिळाले नाही तर तो त्यासाठी तळमळू लागतो। तया स्वानमुखी परमान्न की मर्कटास सिंहासन, तैसे विषयासक्त ज्ञान जिरेल कैचे। त्या हाड चघळण्यात सुख मानणाऱ्या स्वानाच्या मुखी परमानन दिले तर त्याला ते कसे गोड लागेल। किंवा माकडाला सिंहासन आवडत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञान विषयासक्त माणसाला कसे बरे पचनी पडेल। रासभे राखता जन्म गेला, तो पंडितांमध्ये प्रतिष्ठिला, न वचे तैसा आसक्ताला परमार्थ नाही। गाढवे राखता राखता ज्याचा जन्म गेला, अशा माणसाला जर पंडितांच्या सभेत नेऊन सविले तर त्याला ते मानवत नाही, तसा विषयाशक्त माणसाला परमार्थ मानवत नाही। मिळाला राजहंसाचा मेळा, तेथे आला डोंब कावळा, लक्ष्मण विष्ठेचा गोडा हंस म्हणवती। राजहंसाच्या समुदायात एखादा डोमकावळा चुकून आला तरी त्याचे लक्ष विष्ठेच्या गोड्याकडे असते, मात्र तो स्वतः हंस म्हणवितो। तैसे सज्जनाचे संगती विषयी सज्जन म्हणवती, विषय आमेद्य चिंती गोडा लक्षिला। तसेच सज्जनांच्या संगतीत आलेले विषयासक्त लोक स्वतःला सज्जन म्हणवितात, पण त्या डोमकावळ्याप्रमाणेच त्यांचे सर्व लक्ष विषयरूपी अपवित्र गोळ्याकडेच लागलेले असते। काखे घेऊन या दारा म्हणे मज संन्यासी करा, तैसा विषयी सैरा वैरा ध्यान बडबडी। बायकोला काखेत घेऊन जर कुणी मला संन्यासी करा असे म्हणू लागला तर त्याचे ते बोलणे जसे असंबंध वाटते, त्याचप्रमाणे विषय माणसाची ज्ञान संबंधीची बळबळ असते। असो ऐसे पडत मूर्ख, ते काय जाणती अद्वैत सुख, नारकी प्राणी नक भोगती स्वइच्छा। असो जे असे पडत मूर्ख असतात, ते अद्वैत सुख कसे काय जाणू शकतील। नरक योग्य जे प्राणी असतात, ते स्वतःच्या इच्छेनेच नरक भोगतात। वैश्येची करील सेवा, तो कैसा मंत्री म्हणावा, तैसा विषय दास मानावा भक्त राज केवी। वैश्येची जो सेवा करतो तो राजाचा मंत्री कसा होऊ शकतो शकेल। त्याप्रमाणे जो विषयांचा दास बनलेला आहे त्याला भक्त राज कसे म्हणावे। तैसे विषयी बापुडे त्यास ज्ञान कोणी कडे, वाचाड शाब्दिक बडे वर पडे झाले। तसेच जे विषयी लोक आहेत त्यांना बिचाऱ्यांना आत्मज्ञान कसे मिळणार, ते वाचाड शाब्दिक ज्ञान बडबडून जगात मिरवतात। ऐसे शिष्य परमनष्ट, कनिष्ठांमध्ये कनिष्ठ, हीन अविवेकी आणि दुष्ट, खड खोटे दुर्जन। असे जे शिष्य ते परमनष्ट, कनिष्ठांमध्ये ही कनिष्ठ, हीन अविवेकी दुष्ट, खड खोटे आणि दुर्जन असतात। ऐसे जे पाप रूप दीर्घदोषी वज्रलेप, तयास प्राश्चित्त अनुताप उद्भवता आहे। असे जे पापरूप दीर्घ काळ दोष केलेले व त्यामुळे ते दोष जणू वज्रलेपासारखे ज्यांचे झाले आहे, त्यांना जर पश्चाताप
अगदी मनापासून झाला तर तेच त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त ठरते। तेही पुन्हा शरण जावे, सद्गुरुस संतोष व्हावे, कृपादृष्टी झाली या व्हावे पुन्हा शुद्ध। त्यांनी परत सद्गुरूंना शरण जावे, त्यांना प्रसन्न करून घ्यावे, म्हणजे त्यांना सद्गुरूंची कृपादृष्टी लाभेल व ते परत शुद्ध होतील। स्वामी द्रोह जया घडे तो यावश्रंद्र नरकी पडे, तयास उपावची न घडे। स्वामी तुष्टल्या वाचुनी जो गुरुद्रोह करतो त्याला अनंत काळापर्यंत नरकात खितपत पडावे लागते। गुरूंना प्रसन्न करण्या वाचून यातून सुटायला दुसरा उपायच नाही। स्मशान वैराग्य आले म्हणून लोटांगण घातले, तेने गुणे उपतिष्ठले नाही ज्ञान। स्मशान वैराग्य आले म्हणून लोटांगण गुरूंना जरी शरण आला तरी ते वैराग्य क्षणिक असल्याने त्याला ज्ञान प्राप्त नाही। भाव आणिला जयाचा मंत्र घेतला, गुरुचा शिष्य झाला तो दिशांचा मंत्राकारणे। अधिक क्षणिक टिकणाऱ्या भावनेच्या भरात सद्गुरूंकडून मंत्र घेतला तर त्या मंत्रांमुळे तो दोन दिवसांपुरता शिष्य झाला। ऐसे केले गुरु उदंड, शब्द शिकला पाषांड, झाला तोंडाड तरमुड महा पाषांडी। अशा शिष्याने अनेक गुरु केले तरी तो पाखंडीपणा शिकला, शब्द ज्ञान बडबडू लागला, उच्चखल महापाखंडी झाला असे होईल। घडी एक रडे आणि पडे, घडी एक वैराग्य चढे, घडी एक अहंभाव जडे ज्ञातेपणाचा। घटकेत तो देवाविषयी प्रेम उत्पन्न झाल्याचे दाखवून रडतो तर घटकेत गडबडा लोडतो तर दुसऱ्या घडीला वैराग्य आल्याचे दाखवतो, पण परत काही वेळाने ज्ञातेपणाचा अहंभाव त्याच्या ठिकाणी दिसून येतो। घडी एक विश्वासधरी सवेंच, घडी एक गुरगुरी, ऐसे नाना छंद करी पिसाट जैसा। घटकेत अत्यंत विश्वास असल्याचे दाखवतो तर दुसऱ्या घडीला रागाने गुरगुरायला लागतो, असे एखाद्या वेळासारखे नाना छंद तो करतो। काम क्रोध मद मत्सर लोभ मोह नाना विकार, अभिमान कापट्या तिरस्कार हृदय नांदती। त्याच्या हृदयात काम क्रोध मद मत्सर लोभ मोह अभिमान कपटवीपणा तिरस्कार इत्यादी नाना विकार असतात। अहंकार आणि देहपांग, अनाचार आणि विषयसंग, संसार प्रपंच उद्वेग अंतरी वसे। अहंकार आणि देहासक्ती अनावर आणि विषयासक्ती संसार प्रपंच आणि उद्वेग अंतरात वास करतात। दीर्घसूत्री कृतज्ञ पापी कुकर्मी कुतर्की विकल्पी असक्त अभाव शीघ्र कोपी निष्ठुर पर घातक। तो चेंगट कृतज्ञ पापी कुकर्म करणारा कुतर्क करणारा संशयी असक्त भावहीन आणि शीघ्र कोपी तसेच निष्ठुर आणि लोकांचा घात करणारा असतो। हृदय शून्य आणि आळसी अविवेकी आणि अविश्वासी अधीर अविचार संदेहासी दृढ धरता। हृदय शून्य आणि आळसी अविवेकी आणि अविश्वासी अधीर अविवेकाला आणि संशयाला दृढपणे धरून ठेवणारा असतो। आशा ममता तृणा कल्पना कुबुद्धी दुर्वृत्ती दुर्वासना अल्पबुद्धी विषय कामना हृदय वसे। आशा ममता तृणा कल्पना कुबुद्धी दुर्वृत्ती आणि दुर्वासना अल्पबुद्धी आणि विषय कामना त्याच्या हृदयात वस्ती करतात।
ईशना असूया तिरस्कारे निंदेस प्रवर्ते आदरे देहाभिमाने हुंबरे जानपणे। ईर्ष्या मत्स तिरस्कार यांनी वंश होऊन तो अति आदराने लोकांची निंदा करतो। देहाभिमानामुळे तो जाणीवपूर्वक गर्वाने उन्मत्तपणे वागतो। क्षुधा तृणा आवरेना निद्रा सहसा धरेना कुटुंबचिंता ओसरेना भ्रांती पडिली। त्याला भूक तहान आवरत नाही, बहुतेक वेळा झोपही आवरत नाही आणि सतत कुटुंबाची चिंता करीत असतो, त्याला भ्रांती पडलेली असते। शाब्दिक बोले उदंडवाचा लेश नाही वैराग्याचा अनुपात धारिष्ट साधनाचा मार्ग न धरी। तोंडाने तो सारखा शब्द ज्ञान बडबडतो पण त्याच्या अंगी वैराग्याचा लेशही नसतो। त्याचप्रमाणे त्याच्या ठिकाणी कृतकर्माचा पश्चातापही असतो, धाडस नसते आणि तो साधनाचा मार्गही धरीत नाही। भक्ती विरक्ती ना शांती सद्वृत्ती लीनता ना दांती कृपादयाना तृप्ती सद्बुद्धी तसेच असेच ना। ज्याच्याजवळ भक्ती विरक्ती शांती सद्वृत्ती लीनता इंद्रियमन दमन कृपा दया तृप्ती अथवा सद्बुद्धी यापैकी काहीही असतच नाही। कायाक्लेशी शरीरहीन धर्मविषयी परमकृपण क्रिया पालटे कठीण हृदय जयाचे। तो शारीरिक कष्ट चुकविणारा तो धर्माच्या संबंधात अत्यंत कृपण असून कठोर अंतकरणाचा असतो व त्याच्या आदर आचरणात कधी सुधारणाही होत नाही। आर्जव नाही जनासी जो अप्रिय सज्जनाशी जयाचे जीवी अहिरणेशी परम परन्यून वसे। तो लोकांशी सरळ वागत नाही, सज्जनांना तो आवडत नाही। त्याच्या चित्तात रात्रंदिवस दुसऱ्याच्या दोषांचे चिंतन चालू असते। सदा सर्व काळ लटिका बोले माईक लापनिका क्रिया विचार पाहता एक वचनी सत्य नाही। सदा सर्व काळ तो खोटारडा असतो, तो तोंड देखलेपणाने गोड गोड बोलतो। त्याचा आचार विचारात मेळ नसतो आणि त्याचे कुठलेच बोलणे खरे नसते। परपीडेविषयी तत्पर जैसे विंचू आणि विखार तैसा कुशब्दे जिव्हार भेदी सकळांचे। विंचू आणि सर्पाच्या प्रमाणे तो परपीडेविषयी अत्यंत तत्पर असतो आणि लागट शब्द बोलून तो सर्वांचे अंतकरण दुखावतो। आपले झाकी अवगुण पुढीलास बोले कठीण मिथ्या गुण दोषे विष विण गुण दोष लावी। तो आपले अवगुण लपवून ठेवतो आणि दुसऱ्याच्या दोषाबद्दल त्यांना कठोर शब्द बोलतो। गुण दोष नसताना उगीच खोटेपणाने दुसऱ्यांवर आरोप करतो। स्वये पापात्मा अंतरी पुढीलांची कणव न धरी जैसा हिंसक दुराचारी दूर दुःखे शिणेना। स्वतः अत्यंत पापी आणि अत्यंत अंतकरणाचा असून दुसऱ्याची दया माया ठेवत नाही। एखादा दुराचारी क्रूर मनुष्य ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखाने कधी कष्टी होत नाही तसेच त्याचे वागणे असते। दुःख पराव्याचे नेनती दुर्जन गाजिलेची गांजीती श्रम पावता आनंदती आपुले मनी। दुर्जन लोक असतात ते दुसऱ्याचे दुःख जाणू शकत नाहीत, दुसऱ्यांना सतत छळतच राहतात आणि त्यांना कष्ट झालेले पाहिले की ते मनोमन आनंदून जातात। स्वदुःखे झुरे अंतरी आणि परमदुःखे हास्य करी तयास प्राप्त येमपुरी राजदूत ताळती। आपल्या दुःखाने जो अंतरात झुरतो आणि लोकांना दुःख झालेले पाहून ज्याला आनंदाच्या उकड्या फुटतात त्याला यम लोक प्राप्त होतो व तेथे यमराजाचे दूत त्याला मारतात। असो ऐसे मंदाद
बापडे तयासी भगवंत कैचा जोडे, जयास सुबुद्धि नावडे, पूर्व पात के करुणी। असो असे जे विचारे मंदाद लोक असतात, ज्यांना त्यांच्या पूर्वपातकांच्यामुळे सुबुद्धी आवडत नाही, त्यांना भगवंताची प्राप्ती कशी होणार? तयास देहाचा अंती गात्रे क्षीणता पावती, जीव लगे ओसंडिती। जाणवेल तेव्हा त्यांना देहाचा अंतकाळ जवळ येऊन, ज्यावेळी सर्व गात्रे क्षीण होतील आणि जीवलग म्हणविणारी माणसे ही जेव्हा सोडून जातील, त्यावेळी कृतकर्माची जाणीव होईल। असो ऐसे गुणा वेगळे ते सच्छिच्छ आगडे, दृढ भावार्थे सोहळे, भोगिती स्वानंदाचे। असो येथे वर्णन केलेले अवगुण ज्यांच्या ठिकाणी नसतात, असे शिष्य आगडेच असतात। त्यांची श्रद्धा, त्यांचा भाव दृढ असतो, त्यामुळे त्यांना स्वस्वरूपानुभव येऊन ते स्वानंदाचा उपभोग घेतात। जयस्थळी विकल्प जागे, कुळाभिमान पाठी लागे, ते प्राणी प्रपंच संगे हिमपुटी होती। ज्यांच्या ठिकाणी संशय असतो आणि जे अत्यंत कुळाभिमानी असतात, ते प्रपंच आसक्त होऊन दुःखी कष्टी होतात। जेणेकरिता दुःख झाले त्याची मनी दृढ धरिले, तेने गुणे प्राप्त झाले पुन्हा दुःख। ज्या योगे दुःख झालेले असते ते अज्ञान ते मनात दृढ धरून ठेवतात, त्यामुळे त्यांना वारंवार दुःख भोगावे लागते। संसार संगे सुख झाले, ऐसे देखिले ना ऐकिले, ऐसे जाणून अनहित केले, ते दुःखी होती स्वये। संसारात ममत्व ठेवल्याने कुणाला सुख झाले आहे असे कधीही दिसून येत नाही किंवा ऐकूही येत नाही। हे जाणूनही जे आपले स्वतःचे अहित करतात, ते आपल्या स्वतःच्या करणीनेच स्वतः दुःख भोगतात। संसारी सुख मानिती ते प्राणी मूढमती, जाणून डोळे झाकिती पडत मूर्ख। अत्यंत मूढ बुद्धीचे जे असतात तेच लोक संसारात सुख मानतात, आणि जे पडत मूर्ख असतात त्यांना हे सर्व कळत असूनही ते तिकडे डोळे झाक करतात। प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे। श्री समर्थ शेवटी सांगतात की प्रपंच करायला काहीच हरकत नाही, पण त्याचबरोबर आपला परमार्थही थोडा थोडा वाढवावा, परमार्थ सर्वस्वी बुडवावा, हे मनुष्यास केव्हाही योग्य नाही। मागा झाले निरूपण गुरु शिष्यांची ओळखन, आता उपदेशाचे लक्षण सांगिजेल। मागील दोन समासात गुरु व शिष्यांची लक्षणे वर्णन करून सांगितली, आता पुढील समासात उपदेशाचे लक्षण सांगितले जाईल। इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शिष्य लक्षण नाम समास तिसरा समाप्त। जय जय रघुवीर समर्थ, जय श्री राम समर्थ।